नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री सॉल्व्ह करायचं आहे सोडूया पहिला प्रश्न जी e ई आणि एफ हे चार पॉईंट सर्कलवर आहेत आणि अँगल ई e, सी एफ या अँगलचं मेजरमेंट आपल्याला सेवन्टी डिग्री दिलेलं आहे आणि मेजर ऑफ आर्क जी डीजीएफ हा एवढा जो आर्क आहे या आर्कचं मेजरमेंट आपल्याला टू हंड्रेड डिग्री दिलेला आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डीचं मेजरमेंट किती असेल हा जो आर्क आहे डीई याचं मेजरमेंट किती असेल आणि आर्क डीई एफ पहा डी पासून हा एफ पर्यंत आर्क म्हणजे डीई एफ म्हणजे आपल्याला आर्क डीचं मेजरमेंट फाइंड आऊट करायचं आहे आणि आर्क डीई एफ चं पण फाइंड आऊट करायचं आहे पहा पूर्ण सर्कलचं मेजरमेंट थ्री सिक्स्टी डिग्री असते हे आपल्याला माहिती आहे त्यापैकी एवढ्या सर्कलचं मेजरमेंट म्हणजे एवढ्या आर्कचं मेजरमेंट आपल्याला टू हंड्रेड दिलेला आहे हा अँगल सेवन्टी आहे म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे ई सी एफ म्हणजे हा ई एफ एवढा जो आर्क आहे ई पासून एफ पर्यंत एवढा आर्क आहे या आर्कचं पण मेजरमेंट सेव्हन्टी डिग्री आहे पहा हा आर्क टू हंड्रेड आहे हा आर्क सेवन्टी आहे तर हा हो आप आर्क आपल्याला काढता येईल थ्री सिक्स्टी मधून हे मायनस होतील बरोबर आहे सोल्युशन पहा सेंट्रल अँगल आपला सेव्हन्टी डिग्रीचा आहे म्हणजे हा आर्क आपला सेव्हन्टी डिग्रीचा आहे बरोबर आहे मेजर ऑफ आर्क ईफ या आर्कचं मेजरमेंट किती असेल इक्वल टू मेजर ऑफ अँगल ई सी एफ ई सी एफ आणि हे मेजरमेंट आपल्याला सेव्हन्टी दिलेला आहे म्हणजे मेजर ऑफ आर्क ई एफ हा सेवन्टी डिग्रीचा आहे प हा आर्क सेवन्टीचा आहे हा एवढा आर्क टू हंड्रेड डिग्रीचा आहे मग आपल्याला एवढा आर्क काढता येईल मेजर ऑफ आर्क डीई एवढा आर्क डी डीई प्लस मेजर ऑफ आर्क ई एफ आणि प्लस मेजर ऑफ आर्क जी डी जी डी पहा हे तीनही आर्क मिळून काय व्हायलय एक सर्कल होते बरोबर आहे थ्री सिक्स्टी डिग्री मेजर ऑफ आर्क डी ई एफ सेवन्टी आहे म्हणजे प्लस सेव्हन्टी डिग्री आणि प्लस हे टू हंड्रेड डिग्री दिलेला आहे आपल्याला इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री प देअर फोर मेजर ऑफ आर्क डीई दोघांची एडिशन टू सेवन्टी होईल इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री देअर फोर मेजर ऑफ आर्क डीई इक्वल टू थ्री सिक्स्टी मधून हे टू सेव्हन्टी मायनस होतील देअर फोर मेजर ऑफ आर्क डीई पहा थ्री सिक्स्टी मधून टू सेवेंटी गेले नाईन्टी राहतील नाइन्टी डिग्री म्हणजे हा आर्क किती असेल नाइन्टी डिग्रीचा असेल डी आर्क नाईन्टीचा आहे म्हणजे हा अँगल आपला नाइंटी डिग्रीचा आहे कारण तो सेंट्रल अँगल आहे या सेंट्रल अँगलपासून हा आर्क तयार झालेला आहे या आर्कचं मेजरमेंट नाईन्टी आहे म्हणजे या अँगलचं मेजरमेंट नाईन्टी आहे पण आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे डीईफ डीई e एफ e या डी पासून एफ पर्यंतचा आर्क डीई एफ एवढा आर्क आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे हा आर्क माहिती झालेला आहे हा आर्क दिलेला आहे दोघांची ऍडिशन करायची इक्वल टू मेजर ऑफ आर्क पहा एफ एवढा आर्क म्हणजे काय डीई प्लस एफ बरोबर आहे मेजर ऑफ आर्क डीई प्लस मेजर ऑफ आर्क ई ईएफ डी डीईचं मेजरमेंट नाईन्टी काढलेलं आहे आपण आणि प्लस ईएफचं से मेजरमेंट सेवन्टी डिग्री आहे ऍडिशन वन सिक्स्टी डिग्री देअर फोर मेजर ऑफ आर्क डीफ नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न ट्रायंगल क्यू आर -E एस इज अँड इक्वी लॅटरल ट्रायंगल हा क्यू आर एस ट्रायगल इक्वी लॅटरल आहे म्हणजे तीनही साइड एकमेकांना कॉंग्रंट आहेत ज्या ट्रायंगल मध्ये तीनही साईड कॉंग्रंट असतात त्या ट्रायंगल ला इक्वि लॅट्रल ट्रायंगल म्हणतात तर येथे तीनही साइड या कॉंग्रंट आपल्याला दिलेल्या आहेत तर काय प्रूफ करायचंय हे जे तीन आर्क तयार झालेले आहेत आर एस क्यू एस आणि क्यू आर हे कॉंग्रंट आहे म्हणून प्रूफ करायचंय आणि नंतर क्यू आर एस प क्यू आर एस म्हणजे एवढ्या आर्कचं मेजरमेंट किती असेल क्यू आर एस एवढ्या आर्कचं मेजरमेंट किती असेल ते पण आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे प्रथम आपल्याला हे प्रूफ करायचं आहे प प्रूफ ट्रायंगल क्यू आर एस इज अँड इक्वी लॅटरल ट्रायंगल ट्रॅंगल क्यू आर एस इज अँड इक्वी लॅटरल ट्रॅंगल पहा इक्विलॅटरल आहे म्हणजे काय तीनही साईड एकमेकांना कॉंग्रंट आहेत बरोबर आहे देअर फोर सेगमेंट किंवा साइड म्हणू आपण सेगमेंट आर एस कॉंग्रंट आहे सेगमेंट क्यू एस कॉंग्रंट आहे सेगमेंट क्यू आर पाय हे प्रूफ करायचे त्याप्रमाणे ही सिक्वेन्स घेतलेली आपण आर एस क्यू एस आणि क्यू आर पाय येथे या ट्रायंगलच्या तीनही साईड कॉन्ग्रंट आहेत बरोबर आहे परंतु सर्कलचा जर विचार केला आपण तर आर एस क्यू एस आणि क्यू आर या काय आहेत तीन कॉड आहेत बरोबर आहे, आहे परंतु त्या तीन कॉड कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत म्हणजे काय त्यांनी कवर केलेले आर्क पण कॉन्ग्रंट आहेत पाय एकाच सर्कलमध्ये जर कॉर्ड कॉंग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉंग्रंट असतात म्हणजे आपण काय लिहू शकतो देअर फोर आर्क आर एस वा सेगमेंट ऐवजी आता आर्क आर एस कॉन्ग्रंट आर क्यू एस कॉन्ग्रंट आर्क क्यू आर हे प्रूफ झालेलं आहे बरोबर आहे रिझन काय लिहिणार आपण इन अ सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळात इन अ सेम सर्कल इफ कॉर्ड्स या तीन कॉर्ड आहेत आणि त्या कॉंग्रंट आहेत कॉर्ड्स इफ कॉर्डस आर कॉंग्रंट देन देस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे त्यांनी कवर केलेले आर्क्स करस्पॉडिंग आर कॉंग्रंट पहा हे रिझन आहे पहा आता आपण हे तीनही आर्क कॉंग्रंट दाखवलेले आहेत बरोबर आहे तीन आर्क कॉंग्रंट आहेत प्रत्येकाचं मेजरमेंट सारखंच असेल म्हणजे आपण समजा ते एक्स घेऊ प लेट मेझर ऑफ आर्क आर एस इक्वल टू मेझर ऑफ आर्क क्यू एस इक्वल टू Of arc, QR. पा, थ, ले ले? बर, मेजर ऑफ आर्क क्यू आर प्रत्येक आर्क इक्वल आहेत समजा प्रत्येकाचं मेजरमेंट एक्स आहे बरोबर आहे प्रत्येकाचं आपण एक्स घेतलेलं आहे हा आर्क एक्सचा आहे हा आर्क एक्स आणि हा आर्क यक्स आपल्याला माहित आहे पूर्ण सर्कलचं मेजरमेंट थ्री सिक्स्टी असते बरोबर आहे बट मेजर ऑफ आर्क तीन आर्कची आपण ऍडिशन केली तर एक सर्कल तयार होते मेजर ऑफ आर्क आर एस आता इथे प्लस करू आपण प्लस मेजर ऑफ आर्क क्यू एस आणि प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू थ्री सिक्स्टी म्हणजे पूर्ण सर्कल तयार झालेलं आहे आणि सर्कलचं था मेजरमेंट थ्री सिक्स्टी बरोबर आहे प्रत्येक व्हॅल्यू किती आहे एक्स ची आहे याचं एक थाक मेजरमेंट एक्स आहे तीनही आर्कचं मेजरमेंट एक्स आहे प्लस एक्स प्लस एक्स आणि प्लस एक्स कारण तिघांचं मेजरमेंट आपण एक्स दाखवलेला आहे इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री बरोबर आहे प ही ऍडिशन थ्री एक्स होईल इक्वल टू थ्री सिक्स्टी यावरून एक्स ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला थ्री सिक्स्टीला थ्री ने डिवाइड करावी लागेल बरोबर आहे थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय थ्री म्हणजे एक्स इक्वल टू वन ट्वेंटी बरोबर आहे प एक्स ची व्हॅल्यू आली म्हणजे एका आर्कचं मेजरमेंट वन ट्वेंटी आहे म्हणजे हा वन ट्वेंटी हा वन ट्वेंटी हा वन ट्वेंटी परंतु आपल्याला काय पाहिजे क्यू आर एस पाहिजे म्हणजे दोन आर्क आहेत बरोबर आहे म्हणजे हा वन ट्वेंटी आणि हा वन ट्वेंटी हा आर्क म्हणजे काय हा आर्क प्लस हा आर्क म्हणजे आपण दोघांचे ऍडिशन घेऊ नऊ मेजर ऑफ आर्क क्यू आर एस क्यू आर एस म्हणजे काय मेजर ऑफ आर्क क्यू आर आणि प्लस मेझर ऑफ आर्क आर एस पा क्यू आर पण वन ट्वेंटी आलेला आहे आणि आर एस पण वन ट्वेंटी आलेला आहे दोघांची ऍडिशन टू हंड्रेड फोर्टी डिग्री होईल बरोबर आहे तीन आर्क साठी आपण मेजरमेंट एक्स दाखवलेला आहे एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे म्हणजे तिघांचे मेजरमेंट किती आहे वन ट्वेंटी आहे त्याप्रमाणे इथे वन ट्वेंटी आणि वन ट्वेंटी पूर्ण केलेले आहेत आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री येथे ये कॉड आपल्याला ए बी आणि सी डी कॉन्ग्रंट दिलेले आहेत पहा बी कॉड आणि सी डी कॉड कॉन्ग्रंट आहेत आपल्याला प्रूफ काय करायचं सी आणि बी डी हे आर्क कॉंग्रंट आहेत पहा सी आर्क आणि बी डी आर्क, दो आर्क हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत हे प्रूफ करायचे आपल्याला पहा या दोनही कॉड कॉंग्रंट आहेत म्हणजे यांनी कव्हर केलेले आर्क कॉन्ग्रंट असतील बरोबर आहे परंतु दोन्ही आर्क मध्ये हा सी आर्क कॉमन आहे बरोबर आहे म्हणजे तो कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला काय उरेल ए सी आणि बी डी कॉन्ग्रंट आहेत पहा कसं प्रूफ करायचं खूप सोपं आहे पहा आपल्याला काय दिलेलं आहे कॉड ए बी कॉड ए बी कॉन्ग्रंट आहे कॉड सी डी हे आपल्याला दिलेलं आहे वन एकाच सर्कलमध्ये या कॉड इक्वल आहेत म्हणजे यांनी कव्हर केलेले आर कॉन्ग्रंट आहेत एअर फोर Arc A, B, arc CD, आर्क बी कॉंग्रंट आर्क सी डी बरोबर आहे परंतु ए बी आर्क म्हणजे काय होईल बी आर्क म्हणजे सी आर्क प्लस सी बी आर्क बरोबर आहे देअर फोर ए बी एबीऐवजी काय लिहिणार आपण हा आर्क ए बी म्हणजे टोटल आर्क ए सी प्लस बी सी बरोबर आहे आर्क ए सी प्लस आर्क सी बी आर्क सी डी याऐवजी आपण काय लिहिणार आर्क सी बी प्लस आर्क बी डी आर्क सी बी प्लस आर्क बी डी बरोबर आहे दोन्ही साइडला काय आहे इक्वेशन आहे दोन्ही साईडला आर्क सी बी आणि आर्क सी बी आहेत म्हणजे कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे काय राहील आर्क ए सी इक्वल आर्क बी डी आर्क बी डी बरोबर आहे इक्वल आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो हो, आर्क एसी डी हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं बरोबर आहे हेंस प्रू पहा या दोन्ही आर्क मध्ये एवढा पोर्शन कॉमन आहे तो आपला कॅन्सल झालेला आहे म्हणजे राहिलेलं काय आहे एसी आणि बी डी समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद